नमस्कार, मी ज्योती गर्जा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर। गुजरातच्या समुद्रात आढळली पाकिस्तानी बोट, पाटलाग नंतर घडला आत्मघाती स्फोट। कोल्हापूर मध्ये घरात शिरलेल्या बिबट्याचा जीव घेतल्याच्या निषेधार्थ एका व्यक्तीने केलं वेगळं आंदोलन। बिबट्याची वेशभूषा करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिबट्याच्या मृत्यूचा केला निषेध। आणि दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पडणाऱ्या बेमोसमी पावसामुळे पीक उत्पादनांना याचा फटका। अवेळी वातावरणातील बदल बळीराजाला पुन्हा कर्जाच्या खाईत लोटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। आता बातम्या विस्तृतपणे। सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी, गुजरातच्या पोरबंदर मध्ये पाकिस्तानी बोट आढळून आली आहे। धक्कादायक म्हणजे कोस्ट गार्डन या बोटीचा पाठलाग केल्यानंतर या बोटीवर स्वार असलेल्या संशयितांनी स्वतःची बोट स्फोटकांच्या सहाय्यानं उडवली। ही पाकिस्तानी बोट 31 डिसेंबर 2014 रोजी आढळून आली होती। या बोटीवर 4 जण स्वार होते। पोरबंदरच्या किनाऱ्यापासून 365 किलोमीटर दूरवर ही बोट भारतीय कोस्ट गार्डला आढळून आली होती आणि पाकिस्तानी बोट असल्याचं लक्षात आल्यानंतर कोस्ट गार्डनं या बोटीला चेतावणी दिली। परंतु या बोटीवर उपस्थित असलेल्या संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता कोस्ट गार्डनं जवळपास 1 तासापर्यंत याचा पाठलाग केला। मात्र या बोटीतल्या संशयित दहशतवाद्यांनी बोटींमध्ये स्वतःला स्फोटकांच्या सहाय्यानं उडवून दिलंय। कोल्हापूर मधल्या घरात शिरलेल्या बिबट्याचा जीव घेतल्याच्या निषेधार्थ एका व्यक्तीने वेगळंच आंदोलन केलं। सांगली जिल्ह्यातील प्राणीमित्र विजय जाधव यांनी बिबट्याची वेशभूषा करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिबट्याच्या मृत्यूचा निषेध केला। कोल्हापुरातील रुईकर परिसरातील एका घरात आढळलेल्या बिबट्याला पकडताना झालेल्या झटापटीत बिबट्याचा मृत्यू झाला। त्याच पार्श्वभूमीवर प्राणीमित्र विजय जाधव यांनी निषेध व्यक्त केला। दिवसभर बिबट्याचा वेश परिधान करून विजय जाधव निषेध करत होते आणि आम्हाला हक्काचं घर परत द्या अशा आशयाचा फलक हातात त्यांनी माणसाच्या जंगलातील अतिक्रमणाला विरोध केलाय। अशा आशयाचा फलक हातात घेऊन त्यांनी माणसाच्या जंगलातील अतिक्रमणाला विरोध केलाय। पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 2 रुपयाने वाढ होईल, मात्र तुमच्या आमच्या खिशाला त्याचा चाप बसणार नाही असं काल जाहीर केल्यानंतर मोदी सरकारने पेट्रोलची किंमत 33 रुपये लिटर करावी अशी मागणी आज काँग्रेसने केली आहे। काल झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी हे मत मांडलं आहे। गेल्या 12 नोव्हेंबर पासून पेट्रोलवरच्या उत्पादन शुल्क 6.5 रुपये तर डिझेलवरचे उत्पादन शुल्कात 4.5 रुपयांनी वाढ झाली आहे। यामुळे कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळत असले तरी त्याचा पूर्ण फायदा ग्राहकांना मिळत नसल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। इंधनावर लावण्यात येणारे कर कमी केले तर पेट्रोलच्या किमती 33 रुपयांवर येतील असा काँग्रेसचा दावा आहे। केंद्र सरकारनं हा युक्तिवाद स्वीकारून देशात पेट्रोल 33 रुपये लिटरनं विकावं अशी मागणी आज काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केली आहे। बातमी आहे जळगावातून। 2 दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने पुन्हा आपलं बरसणं सुरू ठेवलंय। आधी दुष्काळ आणि आता होणारा बेमोसमी पाऊस यामुळे बळीराजा पुरता वैतागला असून यंदाचं येणारं उत्पादन पूर्णपणे हातातून गेल्याच्या भावना आता व्यक्त होऊ लागल्या आहेत। यंदा पिकासाठी अनुकूल हवामान नसून अवेळी वातावरणातील बदल बळीराजाला पुन्हा कर्जाच्या खाईत लोटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। एकीकडे हातातून जाणारं उत्पादन आणि दुसरीकडे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या कोरड्या आश्वासनांची खैरात, यामध्ये बळीराजा सापडला असून देईल का कोणी मदतीचा हात असंच म्हणण्याची वेळ त्यावर येऊन ठेपली आहे। जिल्ह्यात 2 दिवसापासून अवकाळी पाऊस होत असताना केळी, ज्वारी, कांदा आणि गव्हासारखी पिके हातातून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। वातावरणातील बदल जरी याला कारणीभूत असले तरी देशाचा महत्वाचा घटक म्हणजे शेतकरी, ज्याचा व्यवसायच वातावरणाशी निगडीत आहे, त्याला या संकटातून बाहेर काढणे गरजेचं असून शासनाने आता फक्त मदतीपुरते मर्यादित न राहता शेती व्यवसाय कसा टिकेल यावर भर देणं गरजेचं झालं आहे। शेताचं नुकसान झालं, माझ्याला दुबार पेरणी करावी लागली, त्याच्यामुळे आम्हाला वाटत नव्हतं एवढा पाऊस येईल आणि दुबार पेरणी करूनसुद्धा पीक पा तुम्ही आता केवढं केवढं आहे, पाण्यामुळे फार नुकसान झालं आमच्यावाला। गहू आणि हरभरा लावला आहे, तिथे पण पाणी जास्त झालं, पाणी साठलं आहे तिथं, आम्हाला वाटत नव्हतं एवढा पाऊस येईल। असं पाऊस 15 दिवसापूर्वी पण पाऊस झाला तेव्हा पण गारपीट झाली, त्या पाण्याने पण नुकसान झालं आणि आता पण नुकसान झालं आमच्यावाला। हा पाऊस पिकाला विषारीसारखा आहे, पाऊस नको पाहिजे होता तरी आला, पण आता त्याला इलाज नाही, पण आम्ही करायचं काय नाही, जगायचं कसं हे आम्हाला कळत नाही। कोणत्याही टायमाला केव्हा पण पाऊस येतो,
काय करावा तिजी आम्हाला कळत नाही। उर्से इथे सुप्रीम कंपनीचे कामकाज अचानक ग्रामस्थांनी एकत्र येऊन बंद पाडले, यामुळे कंपनी सुद्धा मुलांना कामावर घेणार नसल्याच्या निर्णयावर ठाम असल्याने हे आंदोलन चांगलंच चिरघळणार असल्याचं दिसून येत आहे। ग्रामस्थ आणि कंपनीचा मेळ कसा जमणार याकडे सर्वांचे डोळे लागलेत। गेल्या 4 वर्षापासून सुप्रीम इंडस्ट्री या कंपनीत काम करणारे देवदास धामणकर, संतोष धामणकर, गजानन आंबेकर, मंसूर मुलानी, अनिल पिसाळ, कृष्णा वालेकर या 6 मुलांना तडकाफडकी कामावरून काढून टाकलं याची विचारणा केली असता कंपनीने यांना कधीही कायमस्वरूपी कामाला घेतलं नसल्याचं सांगितल्याने गावकरी संतप्त झाले। गेली 2 वर्षापासून कंपनीसोबत ग्रामपंचायत वारंवार चर्चा करत होती, मुलांना गरजेनुसार कामाला घेऊ असं खोटं आश्वासन देत असल्याने शेवटी कंपनी बंद करण्याबाबत ग्रामसभा घेऊन ठराव घेण्यात आला। स्थानिक भूमिपुत्रांना कामाला प्राधान्य असा शासनाचा ठराव असताना देखील कंपनी या गोष्टीकडे कानाडोळा करत आहे। ग्रामस्थांना अशा प्रकारे वागणूक देणं म्हणजे हा स्थानिक लोकांचा अपमानच आहे। यामुळे स्थानिकांची ताकद काय ही काल त्यांनी दाखवून दिली। कंपनीने अगोदरच कंपनी बंद ठेवून सील बंद टाळा लावला आहे। कंपनी या 6 मुलांच्या प्रश्नाखातर कंपनी बंद करण्याचा निर्णय घेत असल्याने कंपनीचा मुजोरीपणा दिसून येतोय। याबाबत कंपनीचे अधिकारी देशपांडे श्री भवरलाल यांनी मुलांना कामावर घेणार नसल्याचं फोनवरून सांगितले। यानंतर ग्रामस्थांनी लगेचच चक्री आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत मुलांना कामावर कायमस्वरूपी घेत नाही तोपर्यंत कंपनी बंद आंदोलन चालू ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे असं सरपंच ज्योती दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख भारत ठाकूर यांनी सांगितलं। यावेळी महिला आणि तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, यावरून गावाची एकी दिसून येत आहे। लेटर पॅडवरती गावातून 6 मुलं कामावर घेतलेली आहेत आणि त्यांना परमिशन करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीला खोटं बोलत आले आणि ग्रामपंचायतीला फसवत असताना अनेकदा मीटिंग झाल्या। दर महिन्याला 3 महिन्याला 6 महिन्याला कंपनीबरोबर मीटिंग व्हायच्या, खेळीमेळीत व्हायच्या आणि त्यांचं आश्वासन असायचं की आम्ही या 6 महिन्यानंतर कंपनीचं प्रोडक्शन वाढल्यानंतर आम्ही या मुलांना परमिटन करू। असं करत असताना ग्रामपंचायत गेले 5 वर्ष ह्या मुलांना त्यांनी राबवलं आणि आता ग्रामपंचायतीला डायरेक्ट त्यांनी आम्ही ही मुलं घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली। त्यांनी तसं पत्र कंपनीच्या लेटर पॅडवर आम्हाला गावाला दिलेलं, ग्रामाचं ग्रामपंचायत दिलेलं आहे। कंपनीमध्ये जमीन गेली असता 6 महिन्यानंतर ॲक्सिडेंट झाला आणि 41% अपंगत्व आले आणि 4.5 वर्ष आले काम करीत असताना ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला दवाखान्यात असताना कंपनीनं आश्वासन दिलं की बाबा आम्ही कंपनीत आल्यानंतर तुम्हाला लेटर देऊ तर आणि तुम्ही काय केस बीस करू नका याविषयी आपण त्यांना बोललो, पण त्यांनी ज्यावेळेस कंपनीत आपण आलो त्यावेळेस त्यांनी काय आपल्याला लेटर दिलं नाही, फक्त आश्वासन दिलं। ॲक्सिडेंट झाल्यानंतर पण कमीत कमी 3.5-4 वर्ष काम करून पण त्यांनी लेटर दिलं नाही। माझ्या कंपनीनं आपल्या माझ्याबरोबर फसवणूक केली आणि आज दिवाळीच्या नंतर त्यांनी डायरेक्ट कंपनीतून दिवाळीची सुट्टी संपली असता। नवीन वर्षाच्या आगमनाबरोबरच हवामानाचा मूड अचानक बदलल्यासारखा वाटतो आहे। अवकाळी पावसामुळे नागपूर बरोबरच संपूर्ण विदर्भाचं वातावरण कोरडं झालंय। वातावरण ढगाळ होऊन हवेत गारवा जाणवतो आहे। पावसाळी वातावरणामुळे थंडी वाढली आहे। हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे नागपूरच्या बॉंग प्राणी संग्रहालयात बिबट्याच्या पिंजऱ्याबाहेर हीटर लावला आहे जेणेकरून त्याला थंडी नाही लागणार। सगळ्या पिंजऱ्यांबाहेर हीटर लावले आहेत। पिंजऱ्यांच्या 4 बाजूंनी प्लास्टिकच्या गोण्या बांधल्या आहेत। यापासून जनावरांचं संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड ही लावण्यात आली आहे। आपण बिबट्यासाठी इथे 3 हीटर लावलेले आहेत, त्याच्यानंतर इकडे पोते पण लावून ठेवलेले आहेत जेणेकरून थंडी हवा त्यांच्या घरामध्ये जायला नको। तसेच वाघाच्या पिंजऱ्यामध्ये पण 3 हीटर लावलेले आहेत आणि त्यांना बेडिंग मटेरियल जी आहे ते थंडीपासून बचाव करण्याकरता तिथे लावून ठेवलेले आहेत आपण। बुलेटिनमध्ये आज इतकंच, तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या